अगवा हो गए, पण त्याआधी काही विशेष उदयकरण अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे आज आपल्या या स्पर्धेत तुम्हाला सगळ्यांना बक्षीस देण्यासाठी आपल्याला मनोविकास प्रकाशन आणि रोजना प्रकाशन यांनी स्वतःकडून खूप खूप सुंदर अशी पुस्तकं गिफ्ट केलेली आहेत तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यासाठी जोरदार काय लागेल, त्यासाठी आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे मनोविकास प्रकाशनचे माननीय आशिष पाटकर सर आणि रोजना प्रकाशनचे विकास परांजपे सर. तर या दोघांचा पुन्हा एकदा आपण जोरदार आणि अभिनंदन करूया. आणि आमच्या गोरेची परत म्हणजे आधीच्या बॅचेसची मुलगी आलेली आहे, हे मग त्याचा सगळ्यांना भेटू आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांनी हजेरी लावल्याबद्दल त्यांचं खास स्वागत आहे. परीक्षकांच्या मनोगतासाठी आपण थोडा थोडा वेळ देणार आहोत, कारण त्यांनी हा अनुभव घेतलाय आणि त्यांना हा अनुभव कसा वाटला ते त्यांच्याकडून आपण ऐकूया. मित्रांनो, इतका भरभरून तुम्ही आजचा दिवस समृद्ध केलाय आमचा की खूप आनंद झालाय. इतके तुम्ही एक एक जण जे गुण घेऊन इथे पुढे आलेले आहात स्टेजवर ते बघून खरोखर भरून आलंय. पण आज मला ही सगळी स्पर्धा पाहत असताना एक गोष्ट मात्र आठवली आहे, तुम्हाला सांगण्यावाचून मला राहत नाही. तुम्ही कदाचित ऐकली असेल गोष्ट, नसेल ऐकली तर तुम्ही ऐकाल, आणि ऐकली तर आमची स्पर्धा अनुभवल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे पाहाल नवीन नजरेने, याची मला खात्री आहे. एक अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ होता आणि तो आफ्रिकेतल्या एका समाजाचा अभ्यास करायला त्या गावामध्ये गेला आणि त्याला पाहायचं होतं त्या समाजामधली नाती, तिथलं राजकारण, म्हणजे लोकांमधलं राजकारण काही असतं, नातेसंबंधांमधलं राजकारण काही असतं, तर ते सगळं अभ्यासण्यासाठी समजून घेण्यासाठी तो तिथे गेला होता. आणि त्या तिथल्या एका जमातीमध्ये, आदिवासी जमातीमध्ये त्यांनी लहान मुलं खेळताना पाहिली आणि तो त्या मुलांसमोर गेला आणि म्हणाला, माझ्याकडे फळांची टोपली आहे, तर ही टोपली आपण इथे ठेवूया त्या ठिकाणी झाडाखाली. आणि आता आपण सगळे उभे आहोत, तुम्ही म्हणणार 1 2 3 आणि तुम्ही सगळ्यांनी पळायचं आणि जो पहिला त्या टोपलीपाशी पोहोचेल त्या मुलाला ही सगळी फळ मिळतील असं त्यांनी सांगितलं. आणि सगळी मुलं एका रांगेत उभी राहिली आणि हा जो अभ्यासक होता तो म्हणाला 1 2 3 आणि मुलं पळायलीच नाही. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळे एकत्र त्या टोपलीपर्यंत ती मुलं आली आणि त्यांनी एकत्र ती टोपली उचलली आणि एकमेकांमध्ये वाटून ती फळ खायला लागले. तर हा जो अभ्यासक होता तो होता अमेरिकेतनं आलेला. अमेरिका म्हणजे तुम्हाला माहितीये की स्पर्धेचा देश आहे, तो की एकमेकांमध्ये स्पर्धा करायची. आणि तुम्ही शाळेत डार्विनचं नाव ऐकलं असेल, सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट, स्पर्धा करतो आपण आणि जो जिंकतो तोच टिकतो आणि बाकीचे सगळे संपून जातात असं सगळं आपण ऐकलेलं असतं. त्यामुळे त्याला एकदम आश्चर्य वाटलं की असं कसं झालं, एवढी मोठी फळांची टोपली असताना या मुलांनी कशी स्पर्धा केली नाही या टोपलीसाठी. तर त्याने विचारलं त्या मुलांनी की तुम्ही असं का केलं, तुमच्यातला जो पहिला पोहोचला असता त्याला सगळी फळं मिळाली असती. तर त्यावर त्या मुलांनी त्या अभ्यासकाला सांगितलं की आमच्या समाजामध्ये एकाला कोणाला आनंद आहे आणि दुसऱ्याला कोणाला दुःख आहे असं आम्ही राहू शकत नाही. जर माझा सोबती, माझा मित्र, माझी मैत्रीण दुःखात असेल तर मला आनंद मिळू शकत नाही. आमच्या समाजाचं तत्व आहे उबुंटू. उबुंटू म्हणजे काय, आय एम बिकॉज वी आर. आणि वयम हे हा जो शब्द आहे तो आपण सारे असा शब्द आहे ना.
आपण सारे जेव्हा असतो एकत्र तेव्हा कुठेतरी आपण काहीतरी वाटून घेऊन एकमेकांसोबत तो आनंद खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो. त्यामुळे आपण पहिला दुसरा नंबर काढूया, पण ही फळांची जी टोपली आहे ती आपण सगळ्यांनी मिळून वाटून खायची आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांना ही आठवण करून देण्याची गोष्ट असेल की माझ्या टोपलीत काय आहे ते मी देतो, तुझ्या टोपलीत काय आहे तर थोडं तू मला दे. हे कुठेतरी आज आपण सोबत घेऊन जाऊया. आणि मला माहितीये की तुम्हाला तुम्ही कोणी कोडिंग करताय, कोणी आय आय टी जायची, मोठी मोठी स्वप्न घेऊन तुम्ही पुढे जाताय हे पाहून ग्रुप मिळतोय, आनंद वाटतोय, पण तितकीच थोडीशी काळजी आणि भीती पण वाटते की एवढ्या मोठ्या स्वप्नांच्या ओझ्याखाली आपण दबून तर जात नाहीये ना. तर असा जेव्हा विचार मनामध्ये येतो तेव्हा थोडासा हा पण आपण सगळ्यांनी ही पण आपण सगळ्यांनी स्वतःला आठवण करून घेऊया की हे ओझ आपल्या एकट्याच्या डोक्यावर घेऊन आपण चालण्याची गरज नाही. आपण सारे जेव्हा एकमेकांसोबत असू तेव्हा ते ओझ आपण बाळगलं नाही, समजा नाही आपण ज्या ठिकाणी जायचं ठरवलं तिथं पोचलो नाही तर कदाचित दुसरी वाट आपल्याला सापडू शकते. त्यामुळे एकच एक स्वप्न घेऊन काहीतरी आपण पुढे जायचं आणि ते मिळालं नाही तर सगळं संपेल की काय, असं पण ताण आणि भार डोक्यावर तुम्ही ठेवण्याची गरज नाही. तुम्ही सगळी इतकी गुणी मुलं आहात की तुम्ही ज्या वाटेने जाल तिथे काहीतरी सुंदर तुम्हाला मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे स्वतःला बांधून घेऊ नका आणि जितकं आपलं क्षितिज मोठं असतं तितक्या शक्यता आपल्याकडे खुल्या असतात आणि तितकं सुंदर काही आपल्याला गवसण्याची आपल्या हातामध्ये शक्यता असते. त्यामुळे हे कायम आपण लक्षात ठेवूया आणि आपण सारे मिळून पुढे जाऊया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. निश्चितपणे आपल्या सगळ्याच किंवा आपल्या मयम परिवार ऐतिहासिक परिवार ह्या सगळ्यांच ध्येय हेच आहे की आपण सर्वांनी पुढे जाऊन इथे बसलेले सगळे पाच सुद्धा आपलाच भाग आहे, फक्त विद्यार्थीच नाही. मग नमस्कार, सुरुवात करण्याच्या आधी सगळ्याच्या सुभेच्छा देतो मॅडम आणि नातांच्या दोघांचे मी आभार मानतो की पौर्णमी पहाच्या अंतिम फेरीसाठी परीक्षा मंडळामध्ये त्यांनी निमंत्रित केलं, बोलवलं आणि तिथे बघायला मिळालं. वयम मासिकाला 10 वर्ष पूर्ण झाले, पौर्णमी पहाचा जे 6वा पर्व आहे. वयम मासिकाची लेखक म्हणून मी गेली 7 वर्ष जोडला गेलेलं आहे. वयम मासिक सुरू झाल्यानंतर ते वाचायला लागलो, बघायला लागलो तेव्हा सर कशा फार लवकर जन्म झाला. म्हणजे आपण जर उशिरा जन्म आला नसतो आपल्याला या मुलांसारखं खायच्या वयात असताना वयमसारखं मासिक आलं नसतं तर खूप सोपं गेलं असतं. आज जेव्हा परीक्षा म्हणून इथे बसलो तेव्हा बरं झालं आपण त्याला आधीच जन्माला म्हणतो, कारण वयाच्या ओळखीचं आधार काहीतरी तिथे बसता तरी आता या मुलांच्या जागी तर बसायची वेळ आली असते, त्यांच्या कॉन्फिडन्स ने आणि ऍटिट्यूडने उत्तर नसतील येतात. खूप वेगळ्या पद्धतीने मुलांमधले सुप्त असलेले गुण किंवा मुलांना यांच्या विचारांची दिशा कुठे चालणे हे शोधण्याचा एक मोठा प्रकल्प आहे. आणि मला इतकं समाधान वाटतं आम्ही वरती सगळ्यात रिझल्ट लागताना बोलत होतो की एक सगळ्यात सोपी सोय त्यांनी परीक्षकांची करून ठेवली, उबंटु एक दोन तीन नंबर काढायचेच नाही, कारण हे जे अंतिम पिढीत आले आहेत ना ते सगळे एक समान येतो. त्यांच्यात एक दोन तीन नंबर काढायची पात्रता आमच्यात पण नाहीये. त्यांच्यामध्ये पात्र एखाद्याचं एकूण जास्त आहे, एखाद्याचं एकूण अर्धा टक्क्याने कमी इतपतच असू शकतं. आणि त्यांच्या पालकांचं मला कौतुक वाटतं की एखादा मुलगा स्टेजवरती बसून शेअर्स बद्दल सांगतो, फुटबॉल बोलतो, मग तो कोडिंग करतो, मग तो रुबिक्स बद्दल बोलतो, म्हणजे हे सगळे उपयोग त्याला त्याचे पालक करून देतात. त्याच्यामुळे पालकांचं कौतुक करायला त्यांच्या मुलांना योग्य पद्धतीने विकसित होण्यासाठी वाव मिळते. आणि त्याबद्दल पालकांचा मी कौतुक करतो, भाग घेतलेल्या सगळ्या मुलांचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा वयम परिवार आणि ऍग्रेटचे आभार मानतो. आम्हाला खूप चांगली आयुष्याची संध्याकाळ मिळाली आणि दिवाळीनंतरची उजळलेली संध्याकाळ असं वर्णन करतो. नमस्कार सर, मला या सगळ्या आमच्या सोहळ्यानंतर मला सुरेश भट साहेबांच्या दोन आठवतात. भट साहेब असं म्हणतात की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा ठेवून येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. त्यामुळे त्यातल्या दोन्ही ओळी या ठिकाणी महत्वाच्या आहेत, कारण
जरी या वर्तमानाला कळीना आमची भाषा परंतु ही भाषा ज्यांना कळली ते आयपी जगदेव आहे आणि त्यांना सगळं आपण सगळे जण आहोत आणि त्यांच्या स्नायूमध्ये त्यांच्या मेंदू त्यांच्या रंध्रामध्ये ती ताकद आहे विजेची आणि खूप काही खळवण्याची त्या विजेला योग्य दिशा मिळाली तर ती अशी वीज चमके नाहीतर वेगळ्या घटना घडू शकतात ज्या बाहेर घडतायत परंतु आयपीएच सारखी संस्था असेल वयम सारखं मासिक असेल हे अशा मुलांच्या पाठीमागे सतत उभं आहे आणि याचा खरंच एक या समाजाचा एक कमी घटक म्हणून मला खूप आनंद होतो आणि काय क्लॅरिटी मुलांच्या डिसिजन जे एका मुलाने बहुतेक या आपला जो हार्मोनियम वादक होता त्यानेच सरलं होतं की मला 10 वर्षानंतर मला राहुल देशपांडे दादाच्या बाजूला ही बंदिश गाऊन त्यांचं तिकडे सादरीकरण करायचं फक्त डावी बाजू का उजवी बाजू इतकंच तो म्हणायचं राहिला इतकी क्लॅरिटी या सगळ्या मुलांच्या मध्ये खरंच म्हणजे हा सगळा त्यांचं त्यांची उत्तर ऐकताना आम्ही मी तरी एकदा माझ्या वयातला तो आदित्य आठवत होतो आणि खरंच मनामध्ये मला वाईट वाटत होतं की असं नव्हतं आपल्याकडे त्यामुळे खूप कौतुक होतं अभिमान वाटत होतं या सगळ्या पिढीचा आणि भारताचा मुळात की भारताला असं उज्ज्वल भविष्य आपण नेतोय आणि त्या मागे सगळ्या संस्था आहेत फक्त शेवटी इतकंच म्हणेन की सगळी स्पर्धा बघताना सुन्नता मनाला आली थक्क झालं त्यामुळे आमच्या मानसिकतेमध्ये थोडासा परिणाम झालाय तेव्हा तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मला केव्हा मिळते धन्यवाद इंटेलेक्चुअल हेल्थ कमी आहे पण जेव्हा थोडंफार फिनान्शियल हेल्थ दिली आम्हाला
आणि ते मला अक्षर करून फक्त वापरायचं आणि सर्वांनी काय उद्या कुठल्या कुठल्या सायंटिस्ट बनले कुठल्या कुठे ऑफिसर बनले एमबीएस आयसीएस ऑफिसर बनले आम्हाला बरं वाटेल तर या पुढच्या सगळ्या प्लॅटफॉर्म करावा अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याकरता फक्त आमचाच नाही तुमचाही सपोर्ट आम्हाला लागेल तो आम्ही जो पालकांचा धोरण बदल घेणार आहोत तो असा नुसताच आमच्याकडे नाही घेणार त्याच्या मागे काही उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही योग्य वेळी तुमच्याशी बोलतो मला माहिती तुम्ही ओपन माइंड सपोर्ट करा इतकं तो चांगला असेल त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत तुमचा सपोर्ट पाहिजे एवढंच बोलत त्यांनी सांगतो आपण आजच्या या गौरवी परतच्या सहाव्या पर्वामध्ये पाच उपविजेते आणि पाच विजेते असे जाहीर करणार आहोत बापट सरांच्या हस्ते आपण त्यांना पारितोषिक देणार आहोत मी एक उपविजेता आणि एक विजेता असं तर म्हणून पाच जण उपविजेते केले तर उरलेले पाच विजेते म्हणून पहिली उपविजेती अवनी साठे आपली फूड टेक्नॉलॉजिस्ट कम फूड टेस्टर त्यानंतर येतोय आपला पहिला विजेता आदिनाथ आपल्याला सांगितलं की बंगलखाम वरून पडण्याची भीती पाण्यामध्ये उडण्याची भीती जर बाजूला ठेवलं तरी तुम्हाला बंगलखाम आणि कोण या दोन्ही गोष्टी करता येतील आता त्याला विचारलं की ताकद मला तुम्हाला प्रसिद्ध व्यक्ती आहे तो आम्हाला स्वतः राव सांगेल त्यानंतरची उपविजेती आहे गायत्री शेळीकर आपली अभ्यासातल्या तानाची कविता आपल्या समोर सादर करणार गायत्री त्यानंतरचा आपला विजेता आहे दक्ष दिवै त्याला मला वाटत मंगळावरची जीवसृष्टी या विषयावरती बोल असं सांगितलं व्यवस्थित आहे अमेय पानसरे त्याच्यानंतरची आपली विजेती आहे कनक चव्हाण त्याच्यानंतरची उपविजेती आहे प्रतीक्षा जोंधळे संघ
जोरदार कार्य